नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अठरा नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या घडामोडी निळवंडे डाव्या कालव्याच्या खोदकामामुळे शेतकऱ्यांच्या तुटलेल्या पाईपलाईन जोडून देणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्य केल्याची माहिती मीनानाथ पांडे यांनी दिली निळवंडेच्या डाव्या कालव्याच्या खोदकामामुळे किलोमीटर क्रमांक दोन ते मधील एकूण पाचशे दोन शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तुटलेल्या आहेत त्या पुन्हा जोडून देण्याबाबतीत शेतकऱ्यांच्या व स्थानिक नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी सदर प्रस्ताव मंजूर केला आहे केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला हमी भाव दिला नाही तर संबंधितांविरोध खटला चालविण्याची तरतूद असलेला कायदा करण्याची तयारी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली आहे यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची समिती स्थापन केली जाणार आहे असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले केंद्राने पारित केलेला कृषी कायदा शेतकरी विरोधी आहे त्याला विरोध म्हणून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात येणार आहे सोनिया गांधी हे निवेदन राष्ट्रपतींना देणार आहेत या दोन कोटी सह्यांपैकी एकट्या महाराष्ट्रातून साठ लाख सह्या आहे। झाल्या आहेत आम्ही आधी शेतकऱ्यांना केंद्राचा कायदा समजून सांगितला त्यानंतरच त्यांच्या सह्या घेतल्या असे त्यांनी सांगितले वन हक्क प्राप्तधारकांना बँकांकडून कर्जाचा मार्ग मोकळा झाला आहे यासाठी आदिवासी या विकास राज्यमंत्री प्राजक्त यांनी बैठक घेतली या बैठकीत याबाबत आदेश देण्यात आले आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ अनुप कुमार यादव जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्यासह उच्चस्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कार्यवाहीबाबत सूचनाही देण्यात आल्या शासनाचा निर्णय झाल्यानंतरही कर्ज वितरणास बँकांकडून टाळाटाळ केली जात होती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने तेवीस नोव्हेंबरपासून नववी ते, ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तत्पूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय स्तरावर सर्वांना आर टी पी सी आर चाचणी करायची आहे बावीस नोव्हेंबरपर्यंत सर्वांना चाचणी करावी लागणार आहे मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सत्त्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचले होते जिल्ह्यात आतापर्यंत सत्तावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव जणांनी करोनावर मात केली दरम्यान मंगळवारी एकशे पंच्याहत्तर बाधित वाढले सध्या एक हजार एकशे एकोणपन्नास सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार